नमस्कार मित्रांनो, जुगाडच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला। आपण याच्यामध्ये एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीने बनवणार आहोत। आपण प्रत्येकाची अलग अलग ग्रेव्ही वगैरे असं काही बनवणार नाही मिळत। आपण एका याच्यात सर्व ग्रेव्ही आणि आपण जे टोमॅटो प्युरी वगैरे वापरतात ते सुद्धा सर्व आपण एकत्रच बनवणार आहोत। तर आता बघूया आपण वाटण्यासाठी नक्की काय काय साहित्य लागते ते। इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये दोन मोठे चिरलेले टोमॅटो, इथे दोन मिरच्या घेतल्यात, हे जास्त तिखट नाही मिळत त्यामुळे मी दोन पूर्णच घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि मेन म्हणजे आपण इथे काजू घेतलेले आहेत। हे काजू आपण भिजवून घेतलेले आहेत, त्यात आपण हे पाणी काढून यातलं एक टाकणार आहोत। त्यानंतर आपण शेवटला याच्यामध्ये जे आपले थोडेफार असे मसाले आहेत ते टाकून घेणार आहोत। इथे आपण 1 चमचा धनीपूड घेतलेले, 1 चमचा जिरा मसाला, हे भाजलेलं जिरा आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, ते सुद्धा कलरण्यासाठी। तर आता आपण हे मस्त असं वाटून घेऊया, त्यानंतर आपण पुढची कृती करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं एकदम फाईन असं पेस्ट तयार झालेलं आहे, मस्त कलरही सुद्धा आला, आपण काश्मीरी मिरची टाकलेली सुद्धा होती। तुम्ही बघू शकता मस्त अशी प्युरी बनलेली आपली सर्व याची। आता आपण मसाल्याची सुरुवात करून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवतोच कसं काय आहे प्रोसेस। इथे आपण एक पॅन गरम ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून ऑइल घेणार आहोत आणि 1 बटर थोडस मिक्स करू। आता यामध्ये 1 टेबलस्पून जिरं, 3 ते 4 हिरवी वेलची, तमालपत्र आणि दालचिनी, 1 टेबलस्पून चॉप केलेलं लसूण आणि 1 हिरवी मिरची। आता हे मस्त आपण मिक्स करून घेऊ। थोडेसे आपण खडे मसाले टाकलेले आहेत यामध्ये। इथे आपण 3 बारीक चॉप केलेले कांदे घेतलेले आहेत, हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊ। आता कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वाट बघायची आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा मस्तपणे गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर, जेणेकरून आणखी असा मस्त असा कलर येईल। आणि आपण मेन जे वाटण केलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आपण टाकायचं आहे, तुम्हाला वाटण दाखवलंय मी, तर ते वाटण आता आपण टाकून घेणार यामध्ये। आता या मस्त मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण काजू वगैरे टाकल्यामुळे तुम्हाला कंटिन्यू ठेवत राहायचं नाही, तर खालती किती केलं तरी पेस्ट खालती लागेल। आता याला सुद्धा आपण विदाऊट पाण्यावर 5 ते 10 मिनिट शिजून देणार आहोत, फक्त मध्ये मध्ये आपल्याला याला ढवत राहायचं आहे, याला आपल्याला कंटिन्यूअसली ढवत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, ती बघू शकता आपली ग्रेव्ही मस्त अशी दिसत आहे। ह्याच्यावर पाणी वगैरे टाकल्यानंतर आपली मस्त अशी थिकनेस वगैरे जी आपल्याला पाहिजे ती येईल। तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी साखर, जेणेकरून टॅमॅटो आहे त्याची वगैरे टेस्ट सर्व बॅलन्स होईल। आता आपण जे मिक्सर मधलं टॅमॅटोची थोडी प्युरी वगैरे होती ती टाकून घेणार यामध्ये आणि आपण हे गरम पाणी घेतलंय, गरम पाणी टाकायचं नाही तर आपली कुकिंग परत स्टॉप होईल वगैरे असं होईल, त्यामुळे आपल्याला गरम पाणीच घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊया पुन्हा आणि यामध्ये आणखी थोडं पाणी टाकून घेणार आपण गरमच, जेणेकरून आपली ग्रेव्ही ही मस्त शिजेल, पाणी टाकल्यामुळे जास्त खालती लागणार वगैरे सुद्धा नाही। तुम्ही बघू शकता कलर वगैरे काय मस्त आलेला आपल्या ग्रेव्हीला आणि दिसत वगैरे सुद्धा मस्त आहे। आता आपण याला 5 मिनिटं शिजून देणार आहोत एकदम मस्त असा, 5 ते 10 मिनिटं, पण आपल्या मध्ये ढवत राहायचं आहे नाहीतर खालती ग्रेव्ही सर्व लागेल। कंटिन्यू 10 ते 15 मिनिटं मेहनतीच्या नंतर बरंच आपण स्टर केलेलं आहे याला। तुम्ही बघू शकता थोडं थोडं तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही मस्त शिजले सुद्धा असणार। तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही आपण कंटिन्युअसली ढवत राहील, त्यामुळे खालती वगैरे सुद्धा लागलेली नाही मिळत। आता आपण यामध्ये थोडस अजून पाणी टाकणार आहोत, जेणेकरून थोडी आपल्याला ग्रेव्ही भेटावी आणि याला थोडस असं मिक्स करून यामध्ये आपण लगेच पनीर टाकून घेणार आहोत। अरे पनीर काय आपल्याला जास्त शिजवायला लागणार नाही मिळत, त्याला थोडस कसं गरम होऊन द्या। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती मस्त अशी झालेली आहे, थिकनेस वगैरे एकदम मस्त अशी आलेली आहे, पुन्हा याला उकळीस अशी आलेली आहे। आता आपण आपलं जे पनीर आहे ते टाकून घेणार आहोत, मोठे मोठे क्यूब केलं आणि मी फ्राय तर नाही, मला फ्राय आवडत नाही, पण फ्राय टाकल्यानंतर ते थोडेसे कडेकडक होतात, त्यामुळे मी नॉर्मल डायरेक्ट टाकले आणि एकदम हळूवारपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले पनीर फुटले नाही पाहिजेत। आता आपण यावर थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत, कस्तुरी मेथीमुळे टेस्ट आणि वासा मस्त येतो। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली डिश दिसत आहे। आता याला उकळेपर्यंत 2 मिनिटं फक्त आपण वाट बघणार आहोत, त्यांना आपण गॅस बंद करून आता एकदा लास्ट मिक्स करून घेऊया। आता एकदम हळूवारपणे करायचं, कारण आपला पनीर हा लगेच शिजलेला आहे त्यामुळे तो फुटायचे चान्सेस असतात। आता यामध्ये वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत,
आपले डिश झाले आहेत, तुम्ही बघितले असणारच। आता आपण थोडीशी सर्व करून घेऊ याला, म्हणजे टेस्ट सांगायला मी थोडीशी काढून घेतो माझ्यासाठी। एकदम छोटीशी अशी डिश घेतलेली आहे, तसे पनीर सुद्धा घेऊया। आणि तुम्हाला टेस्ट करून नक्की टेस्ट कशी आहे ते। ग्रेव्ही वगैरे तर मस्त अशी जाडवी झालेली आहे, मस्त अशी टेस्ट झालेली आहे। आणि ग्रेव्हीची तुम्ही थिकनेस बघू शकता किती मस्त अशी आहे, एकदम मस्त अशी ग्रेव्ही सुद्धा झालेली आहे आपली, फार मस्त आहे। आणि तुम्ही डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल ना, यावर सुद्धा आपण टाकली आहे। आणि ही पण काय एवढी कॉम्प्लिकेटेड नाही अशी, एकदम आपण इझी पद्धतीने बनवलेली आहे, तर तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता। आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी लगेच दुगडशिव चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।